नमस्कार। सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। गाणं म्हटलं की पहिला येतो तो श्वास। हे गाणं जे असतं ना, ते पूर्णपणे सर्व श्वासावर उभं असतं। तर हा श्वास आपल्याला कुठे होल्ड करायचा आहे गाण्यामध्ये, कुठे किती प्रकारे तो कसा वापरायचा आहे, कसा पुरवून पुरवून वापरायचा आहे, ह्याच्यासाठी काही योगासनं असतात। त्याच्यासाठी पहिले आपण आपल्या चुकीच्या श्वास घेण्याच्या पद्धतीकडे बघूया। आधी आपला असा इतके वर्षापासूनचा समज, गैरसमज आहे की श्वास हा छातीत भरायचा असतो, पण ते तसं नसून श्वास हा उदरपोकळीत भरायचा असतो आणि तिथून हा श्वास आपल्याला पूर्ण गाण्यासाठी वापरायचा असतो। तर हे कसं? तर आपण आपली श्वासाची योग्य पद्धत विसरलेलो आहोत। श्वासाची खरी योग्य पद्धत आहे उदरश्वसन। म्हणजे कसं की आपण बघतो, लहान मुलं जेव्हा आपण बघतो, अगदी नवजात बालकं, तेव्हा आपण बघतो की त्यांचं पोट हलत असतं। किंवा आपण रस्त्यावर कुत्रे बघतो, मांजरं बघतो, त्यांचं पण बघा तुम्ही असं पोट हलत असतं। किंवा गाई गुरं बघतो आपण, त्यांचं पण पोट हलत असतं। तर हे जी पद्धत आहे श्वास घेण्याची, तीच योग्य पद्धत आहे। आणि आपण काय करतो, श्वास भरतो म्हणजे छातीत श्वास भरतो, हे चुकीचं आहे। तर आपण जेव्हा श्वास भरतो तेव्हा माझ्या हाताकडे आपण आता लक्ष द्या। मी माझा एक हात इथे ठेवते आणि दुसरा हात मी पोटावर ठेवते। आता जेव्हा आपण श्वास भरतो तो पोटात भरला गेला पाहिजे, छाती अजिबात उचलली नाही गेली पाहिजे। आता बघा, आता तुम्ही बघितलं असेल की मी श्वास घेताना माझं पोट हललं पण माझी छातीची पोझिशन अजिबात हलली नाही। तर हे अशाच प्रकारे श्वसन केलं गेलं पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण एक आसन बघूया आता, ज्याच्यामध्ये मी 40 स्ट्रोकमध्ये श्वास आत घेते एका नागपुडीनी आणि त्याच नागपुडीनी श्वास सोडते, दुसऱ्या नागपुडीनी तसंच करते आणि मग दोन्ही नागपुड्यांनी मिळून 80 वेळा श्वास घेते आणि सोडते। तर अशा प्रकारे हे एक सायकल त्याचं पूर्ण होतं, एक चक्र त्याचं पूर्ण होतं। आणि असे जर तुम्ही 3 चक्र जरी केलीत दिवसातनं, तरी तुम्हाला गाण्यासाठी खूप मोठा फायदा होईल। माझे गुरुजी यशवंत देव आणि माझ्या प्रथम गुरु मधुवंती दीक्षित, ज्यांच्याकडे मी विचारत केलं, त्या दोघांनीही कायम सांगितलंय की श्वास हेच गाण्याचं मूळ आहे। जर तुम्ही पूर्ण श्वास चांगला तुमचा वापर केला श्वासाचा, तर तुमचं गाणं कधीही चांगलंच होतं आणि कोणत्याही रेंजला जाऊन पोचतं ते, कुठेही तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम येत नाही। तर आपण आता बघूया, मी सुरुवात करते। आता दोन्ही नागपुड्यांनी
40 स्ट्रोक मी एका नाकपुडीनी, 40 स्ट्रोक दुसऱ्या नाकपुडीनी आणि दोन्ही नाकपुड्यांनी 80 स्ट्रोक असे दिले. अशी तीन सायकल जर आपण केली, हे एक सायकल झालं, अशी तीन सायकल जरी आपण केली तरी आपल्याला गाण्यामध्ये खूप फरक पडेल. बघा प्रयत्न करून. यालाच म्हणतात चेस्ट ब्रीदिंग म्हणतात ते चुकीचं आहे, आणि डायफ्रामॅटिक ब्रीदिंग म्हणतात ते यालाच म्हणतात. आपण प्रयत्न करून नक्की बघा आणि अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.